नवीन काउंटी पोलीस स्टेशन हद्दीतील जयस्तंभ चौक येथे किराणा व्यवसायी नितीन जयस्वाल यांच्या दुकानातून चोरट्यांनी दुकानातील शटर तोडून घरात शिरून घरातील सोने चांदी व नगद रोकड चोरून नेण्याची घटना घडली होती. या चोरीचा तपास करत असताना अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरीचा तपास करताना चोरीतील काही साहित्य सोने चांदी नगद रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर तपासाअंती सचिन राकेश कुंभरे यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या चोरीआधी त्याने अनेक घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून हा सराईत गुन्हेगार आहे. तर या चोरट्याला जुनी कामठी पोलीस स्टेशनकडून शहरातून हद्दपार करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. तर हा काही दिवसांपूर्वी कामठी शहरात दाखल झाला होता व शहरात चोरीला सुरुवात केली होती. वेळीच पोलिसांनी चोरट्याला अटक केल्याने शहरातील चोरी सत्राला ब्रेक लागलाय. काल आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे की जतीन जयस्वाल म्हणून आहे, जयस्तंभ चौकामध्ये किराणा दुकान आहे त्यांची. त्यांच्या घरी त्यांची मागचा दरवाजा आहे शटरचा, लोखंडी शटर, तो उचकटून आत प्रवेश करून आत त्यांचं किराणा दुकान आहे आणि वरती राहणं आहे त्यांचं. दोन भाऊ राहतात दोन कमऱ्यामध्ये आणि वडिलांचा एक कमरा आहे वेगळा. तर मागचा शटर उचकटून त्यांनी आधी प्रयत्न केला दुकानामध्ये, दुकानामध्ये त्यांना काही कॅश भेटली 1000 रुपये चिल्लर वगैरे. त्यानंतर ते वरती आले. वरती आल्यानंतर त्या चोराला त्याच्या वडिलांचं जे कमरा आहे त्याचं दार उघडं दिसलं, त्यामुळे त्या दारातून आत जाऊन त्यांनी त्यांची लोखंडी कपबर्ड्स कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यामध्ये आत ठेवलेल्या कपाटातल्या लॉकरमध्ये काही कॅश होती आणि सोन्याच्या 2 अंगठ्या आणि 1 पोत असं जवळपास 13 ग्रॅमचं सोन्याचं ऐवज आणि 15,000 कॅश आणि खालची 1,000 कॅश असे टोटल 16,000 असं 55,000 ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खबर आली. आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि आमच्या डिटेक्शन टीमने API भातकुले आहे, वल्लार संतोषसिंग ठाकूर, निलेश ठाकोरे, अनुप या सर्वांनी खूप छान मेहनत घेतली आणि 1 दिवसाच्या आत म्हणजे 24 तासाच्या आत त्या गुन्ह्याचा छडा लावला. आणि यामध्ये जो आरोपी आम्हाला निष्पन्न झाला तो आहे सचिन म्हणून आरोपी आहे, सचिन कुंभरे, 21 वर्ष वय आहे त्याचं. आणि त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे यापूर्वीचे असे चोरी घरफोडीचे दाखल आहे जुनी कामठी आणि इतर ठिकाणामध्ये. त्यांनी त्या रात्री आणखी काही ठिकाणीसुद्धा प्रयत्न केला होता हे आम्हाला नंतर कळलं आहे. तर हा आणखी काही जर 24 तासात पकडला गेला नसता तर बऱ्याच काही घरफोड्यांनी केल्या असत्या, कारण नुकताच हा हैदराबादवरून आलेला आहे, बऱ्याच दिवसापासून तो बाहेर होता. आणि जुनी कामठी पोलीस स्टेशनकडून याचं तडीपारीचं प्रपोजल सँक्शन झालेलं आहे आणि लवकरच हा तडीपार पण होणार आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका Bank Nagpur.